नमस्कार मित्रांनो, चांगभल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बरीचशी बैलं छत्रपती संभाजीनगर किंवा चाळीसगाववरनं या फलटण मैदानासाठी दाखल झालेली, आणि त्यामध्येच एक बैल छत्रपती संभाजीनगरचा फायनलमध्ये राहिला आहे, तर त्याची मुलाखत आपण घ्यायला आलेलो आहोत. तर दादा नमस्कार. नाव काय बैलाचं? बैलाचं नाव सरजय. सरजय. गाव कोणतं? छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगरपासून 60 किलोमीटर. कसं ठरलं आजच्या मैदानाला यायचं? एवढं मोठं मैदान आहे आणि अनपेक्षितपणे, म्हणजे तुमच्या मनात होतं का की आपला बैल राहील आज फायनल? म्हणजे आमच्या अपेक्षा होत्या, आपण गट पास करू एवढेच आमच्या अपेक्षा होत्या. एवढ्या मोठ्या मैदानात बैल गुलालात राहिला तीच खूप आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. कारण एवढं लांबून येऊन आम्ही रात्री एक लालो इथं, त्यात बैल दिवसभर तर बसलो नाही, काही खाल्लं नाही, तरी पण फायनल आहे, खूप आनंद आहे. म्हणजे आदल्या दिवशी आलेला तुम्ही? रात्री 1 वाजता आले. जेव्हा मेहनत करतो एखादा बैलगाडी मालक, म्हणजे सर्वसामान्य बैलगाडी मालक, म्हणजे आता तुम्ही म्हटलं रात्री आला, मनीधानी पण काय नसेल की गट पास होईल आपला बैल, आज सेमी पास होईल फायनलला, काय सांगाल त्याबद्दल? आमच्या गटाला गाडी पळाली, थोडीशी फॉल झाली, परत आम्ही एक पावती नोंदवली, परत गाडी आमची एक 30 नंबर गटात पळाली, गट पास झाली. त्यानंतर सेमीत मोठ्या गाड्या होत्या, पलीकडे आपलं सरजा होता, रायफल होता, अलीकडे सरजा होता, जावेद भाईंचा ओगलीवाडीचा तेजा होता. असं वाटत नव्हतं की गाडी आपली लागेल, कारण आपलं तिसरा फेरा एवढ्या लांबून येऊन गाडी गुलालात राहिली, खूप आनंदाची. ज्यावेळेस खाली गाडी झोपून चाललेलं सेमीला, वाटलेलं मनामध्ये काय चाललेलं, म्हणजे भावना काय होते की एवढं मोठं मैदान इकडे तिकडे बघितलं, खूप सारे प्रेक्षक होते. प्रेक्षक एवढ्या मोठ्या मैदानात आम्ही पहिल्यांदाच बैल घेऊन आलो, पहिल्यांदाच आमचा गुलाल झाला. बरं, सरजाबद्दल काय सांगाल, कुठून घेतलेला बैल, कसा त्याचा इतिहास काय? एक लहानपणी गाडीत घेतलेला, लहान असताना गाडीतून घेतलेलं आहे, आता 2.5 वर्ष दुसरा आहे. बरं बरं, म्हणजे लहानपणी घेतलेलं, दोन्ही खांदे आतून पळतो. दोन्ही खांदे आतून पळतो. आज कुणासोबत पाहिजे आमची घरचीच गाडी आहे, आमच्या इथलाच बैल आहे. बरं, आणि हीच गाडी आम्ही 2-3 मैदानपासून पळतोय गुलालात. आम्हाला वाटलं ही गाडी काहीतरी करेल, तिकडे आमच्या ड्रायव्हरचा खूप विश्वास होता, परश्रम होता, त्या पद्धतीने त्यांच्या नियोजनात आम्ही इकडे आलो. फोन आले का तिथून छत्रपती संभाजीनगर वरून? फोन आले, खूप. किती फोन आले तरी अंदाज? इथं पण सगळ्यांना इतका आनंद झाला एवढ्या लांबून येऊन गुलाला पात्र जोडी आम्हाला इथं पण खूप सपोर्ट केला. बरं बरं, मैदान कशा पद्धतीने चाललंय सकाळपासून? म्हणजे खूप पारदर्शक चालू आहे, पट्टी वगैरे सगळं व्यवस्थित आहे, नियोजन सगळं व्यवस्थित, पब्लिकचं कोणाला काही त्रास नाही, काही सगळं व्यवस्थित आहे. आपलं वगैरे सोय केली आम्हाला, रात्री जेवणाची व्यवस्था होती, नाश्त्याची व्यवस्था, मैदान खूप चांगलं झालं. सातारी छकडा नाशिकचा छकडा जरा फरक पडतो थोडा, कशा पद्धतीने त्याचा कुठंतरी फायदा होतोय का, म्हणजे बैलांच्या यशा पाठीमागं काय सांगेल? फायदा होत आहे आमचं, कसे बैलांना बिनजोडची सवय असते आणि ड्रायव्हर पण असतो एकदम, आमचे सिस्टमॅटिक रिंगी असते, त्या पद्धतीने गाडी चांगली. म्हणजे तुम्ही सजेस्ट कराल का इथल्या बैलगाडी मालकांना? तुम्ही इकडे नाशिक छकडा वापरून बघा खूप. आता इकडे तुम्ही बघताय भरपूर मैदान असे चालले का, नाशिक छकडा भरपूर इकडे गाजते आपल्या भागात, इकडे सातारा भागात. काय वेगळं पण असतं म्हणजे त्या छकड्याचं, म्हणजे ड्रायव्हरला असं बसायला व्यवस्थित असते? व्यवस्थित असते, ड्रायव्हर पडू शकत नाही काही, व्यवस्थित बसायला असतं, व्यवस्थित गाडी हाकता येते बसून. बर, आता म्हणावं लागेल सर, ज्याचे पण फॅन वाढतील 100%, इथून पुढे येणार का मैदानात? पाच झाल्यापासून इथं गर्दी जातच नाही, आम्हाला खूप चांगलं वाटतंय की सगळे आम्हाला सपोर्ट करताय, बोलताय एवढ्या लांबून येऊन, तुम्ही खूप चांगले. आणि कसं होतं, एखादं सक्सेस मिळालं आयुष्यामध्ये की अजून बरीचशी तुमची बैलगाडी मालक 100% येणार, म्हणजे या भागामध्ये? खूप दिवसापासून अपेक्षा होती, कारण आम्ही सुंदर वगैरे मथुर वगैरे पळतो, आमची खूप अपेक्षा होती आपण तिकडे एका धुळ्यात जाऊ, पण बैलच घेऊन येऊ आणि डायरेक्ट गोलालात राहू आम्हाला अपेक्षित पण नव्हतं, ते आमच्या बैलांनी करून दाखवलं दोन्ही बैलांनी. ॲज अ प्रेक्षक म्हणून तुम्ही बघत होता ज्यावेळेस सेमीला खाली गेलेले, क्रिकेटचं स्टेडियम गद वातावरण आहे पूर्ण, कारण बॅरिकेड लावलेली आहे दोन्ही बाजूनी, गॅलरी आहे, काय चाललंय, काय विषय होता? खूप असं सुंदर मैदान घेतलंय सगळ्यांना बसायला, गॅलरी. आम्ही आज खाली जात होतो, असं वाटतं की सगळे आपल्याला बघताना एक हिरोच्या पद्धतीने आपण खाली जातोय, म्हणजे बैलांमुळे आपल्याला एवढी प्रसिद्धी भेटते. बरं, त्या भागामध्ये सेकंद काट्याची स्पर्धा असतात ना? सेकंद काटा पण असतो, बिनजोड पण असते, घोडागाडी पण असते, आम्ही एक सेंटर सगळे खेळ करतो. बरं बरं, कोणत्या स्पर्धा म्हणजे हे खेळले सार्जन? बिनजोड पण खेळले, घोड्यात पण पळालाय आणि 3 फेऱ्यात पण पळालाय. बरं बरं, पळण्याची टेक्निक कशा पद्धतीने, म्हणजे कसं पळतो? खांदे आतून आहे, उजवा खांदा आहे. बरं बरं,
चालते दादा तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा. आणि कोणत्या खांदी पर तो बैल कसं काय म्हटलं? आम्ही दोन्ही खांदी आतून. दोन्ही खांदी आतून. आमची खूप इच्छा होती की कोणीतरी आम्ही इकडे बैल आल्यावर आमची मुलाखत सगळ्यांना तुमचं पण चांग बरं चॅनल. आणि दादा या घाटावरच्या कोणत्या बैलासोबत पळण्याची तुमची इच्छा आहे? आमची इच्छा भरपूर बैलांसोबत आहे. तशी म्हणजे खरोखर मनापासून असं करून पासून इच्छा एक मांगडे जाते सुंदर बरोबर पळायची शेवड्या माझ्या भावराबरोबर पळायची लवकरच होईल पूर्ण बैलांच्या जेवण. चालतंय दादा तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील आणि फायनल नंतर मुलाखत घेऊयात परत एकदा तुमची. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, सर्जासोबत पाळलेला कृष्ण बैल आपण बघू शकता. छत्रपती संभाजीनगरचाच बैल आहे. तर दादा काय सांगाल कृष्णाबद्दल, काय सांगाल कसा आहे बैल काय? कृष्ण लहानपणीपासूनच आमच्याजवळ आहे. आमची दोघांची घरचीच गाडी पळते आणि कृष्ण पण आता दुसऱ्या 2.5 वर्ष दोन्ही बैलांची एकच वय. कृष्ण दोन्ही खांदी पब्लिकला बाहेरून पळतो. म्हणजे एकाच वेळेस दोन्ही वासरं घेतलेली का कसं काय? वेगवेगळे घेतलेली पण सोबतच पळते. त्यांचं ट्रेनिंग जे सराव होतं ते तुम्ही एकत्र दिलं का कसं काय काय? नाही, आधी शाने बैलांबरोबर दोघांना ट्रेनिंग करून घेतली आणि नंतर दोघे बैला. बरं, कोणत्या बैलांसोबत म्हणजे ट्रेनिंग दिलं तुमच्या? म्हणजे त्यांच्या घरचे बैल होते एक दोन आणि आमचे पण एक दोन. बरं, कृष्णाचं शरीर वैशिष्ट्य कसे सांगाल काय आहे? कसं वैशिष्ट्य म्हणजे बैल बघायला गेलं तर एक गर्णिकेच्या राजासारखाच आहे का? बरं, एवढं रूप वगैरे काही नाही पण बैल पळायला एक नंबर. दोन्ही खांदे पब्लिकला नंबर आणि दिसायला एकदम देखणी आहेत बैल दोन्ही पण. दोन्ही तो म्हैसूरमध्ये म्हणतो पण दोन्ही देखणी बैल. देखणी बैल. आणि जेव्हा ही जोडी पळते, यापूर्वी घाटावर पहिल्यांदाच पळते तो ही जोडी, त्या बिनजोडला वगैरे पळली का ही जोडी? ही बिनजोडला नाही पण तीन फेर आहेत. आम्ही तीन वेळेस पळालो, तिन्ही वेळेस फायनलला राहिली गाडी. बरोबर, कोणत्या मैदानात काय सांगाल? एक तारखेडा होतं चाळीसगाव भागात आणि एक 5 तारखेला आपलं संभाजीनगरला झालता केसरी झालं तिथं दोन्ही बैल 3 नंबरचे मानकरी. आज कोणती कोणती बैल बघितली तुम्ही? भरपूर सगळे बैल बघितले. प्रेक्षक म्हणून विचारतोय तुम्हाला. प्रेक्षक म्हणून एम नानांचा राजा बघितला, लाडा बघितला, राजा बकासूर सगळे बघितले. दादा असंच तुम्ही यश प्राप्त करत राहिला आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.